आव्हान दिलेलं आहे. महाविकास आघाडीच्या कितीही बैठका होऊ द्या, राज्यात आणि देशात भाजपचंच सरकार येणार असल्याचं वक्तव्य दानवेंनी केलंय. आता राऊतांच्या आव्हानामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट. दानवे बोलले, राऊतांना लागलं. तिसऱ्या आघाडीवरून नेत्यांमध्ये 3-13. राऊतांचं आव्हान जालन्यात घमासान. पुन्हा निवडून या, राऊतांचं आव्हान. संजय राऊतांनी आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना पुन्हा निवडून येऊन दाखवा असं थेट आव्हान दिलंय. पण संजय राऊतांनी आव्हान देण्यासारखं असं काय घडलं असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. तर त्याचं झालं असं की रावसाहेब दानवेंनी महाविकास आघाडी आणि तिसऱ्या आघाडीवर भाष्य केलं होतं. महाविकास आघाडीच्या बैठका होऊ द्या, त्यांचे दौरे होऊ द्या, पण 2024 राज्यात आणि देशात पुन्हा मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचंच सरकार येणार आहे. तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न 2 अपयशी ठरलाय. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील, मात्र पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण यावरून त्यांच्यात फूट पडेल असं भाकीत रावसाहेब दानवेंनी वर्तवलं होतं. रावसाहेब दानवेंनी महाविकास आघाडी आणि तिसऱ्या आघाडीच्या मुळावरच घाव घातला, त्यामुळे संजय राऊतांचा तिळपापड झाला. महाविकास आघाडी दानवेंचा पराभव करेल असा इशाराही संजय राऊतांनी दिलाय. दानवेंनी परत लोकसभेला निवडून देऊन दाखवा, महाविकास आघाडी त्यांचा पराभव करेल. जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे 5 निवडून आले. केंद्रीय मंत्री असलेल्या रावसाहेब दानवेंनी त्यांचा मतदारसंघ चांगल्या प्रकारे बांधलाय. तर दुसरीकडे जालना लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत ठाकरे गटाला मिळेल की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण संजय राऊत तर आव्हान देऊन मोकळे झालेत, त्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघ आत्तापासूनच चर्चेत आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.